हॉटेल राजयोगला भीषण आग नाशिक कळवण रस्त्यावर राजेंद्र भेरे त्यांच्या मालकीचे रंतळे परिसरातील हॉटेल राजयोग असून या हॉटेलला पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून जवळपास पाच ते सहा लाखाचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान भरपूर प्रमाणात झाले आहे ही शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे यावेळी आग विजवण्यासाठी राजेंद्र खिरकाडे यांनी बाजार समितीचे उपसभापती कैलास मवाळ व दिंडोरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष कल्पना गांगोडे मुख्य अधिकारी वैभव लोंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना याबाबत घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांनी घटनेची तात्काळ दखल घेऊन अग्निशामक दलाचा बंब गाडी पाचारण करून ग्रामस्थांच्या वतीने मदतीने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न शर्तीचे करण्यात आले यावेळी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंडरनाथ डोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहे याप्रसंगी वनरवाडीचे उपसरपंच दत्तू भेरे बंडू भेरे भास्कर घोलप बाळू डामाळे प्रमोद भेरे राजू जाधव गोरख डामाळे अनिकेत बोरस्ते अमोल मवाळ दीपक सोळंकी तसेच पिंटू पगारे संतोष पगारे आदींसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेऊन ही आग विझवली